हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। आई एम अशोक गायकवाड़, वर्किंग एज एन असिस्टेंट टीचर इन न्यू इंग्लिश स्कूल पड़ेगाव, तालुका कोपरगाव इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट। फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अ सुपर्ब मॉरल स्टोरी फ्रॉम माय इंग्लिश बुक स्टैंडर्ड 8th। द नेम ऑफ द स्टोरी इज द हाउस बिल्डर। I'm sure that you will like the story definitely. Before starting the story, friends, if you haven't subscribed my channel, please subscribe it and press the bell icon. Let's start. First paragraph. This is the story of a mason who worked for a building contractor. The mason always strove to do his work to perfection. Friends, this is a very simple story of a mason. Mason means one who builds with stones, bricks, cement, etc. In Marathi, it is called Gavandi. And he was working for a building contractor. He always do his work with dedication and with great effort. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी पुस्तकातील एक सुंदर अशी कथा द हाऊस बिल्डर या कथेचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर ही एका गवंड्याची कथा आहे की जो अत्यंत मेहनती असतो, अगदी जीव ओतून काम करणारा असा हा गवंडी असतो। तर अशा या गवंड्याची कथा आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। नेक्स्ट पॅरेग्राफ। ॲज सून ॲज अ हाऊस हॅड बीन डिझाईन बाय द आर्किटेक्ट अँड डिटेल्स फायनलाइज बाय द इंजिनियर, द कॉन्ट्रॅक्टर वुड सेंड फॉर द मेसन अँड लीव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम। The mason would then, without wasting any time, start his work. He would take great interest in his work of building and do it with full of dedication. He made sure that he used the best construction material of high quality. The measurements of the walls, doorways, arches, etc. were perfect, and he gave an excellent and appealing finish to whatever he built. The owners of the new houses built would be more than satisfied with the construction. Friends, when the architect completed his design and the engineer finalized all the details of the work, the contractor sent the details to mason to build the house, and without wasting any time, the mason start his work with full of interest. He uses good quality material and all the essential things excellent. He gives attracting finish to the house, so the owners were satisfied with his work. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या घराचं काम सुरू करण्या अगोदर मग त्या ठिकाणी एखादा आर्किटेक्ट म्हणजेच वास्तुविशारद हा आर्किटेक्ट आपली डिझाईन पूर्णपणे तयार करणार, आणि ती डिझाईन पूर्ण तयार झाल्यानंतर आणि मग इंजिनियर त्या ठिकाणी इतर सर्व डिटेल्स तो पूर्ण त्या ठिकाणी करत असतो, आणि नंतर तो कॉन्ट्रॅक्टर या गवंड्याला त्या ठिकाणी काम करण्यासाठी बोलवत असे, आणि मग संपूर्ण घर बांधण्याची जबाबदारी या गवंड्यावरच त्या ठिकाणी असे। मग तो गवंडी थोडाही वेळ न वाया घालवता आपले काम लगेच तत्परतेने सुरू करायचा। हा गवंडी मात्र आपलं काम अतिशय आवडीने
आणि त्यामध्ये अगदी जीव ओतून तो काम करायचा. आणि मग बांधकामासाठी लागणारी सर्व साहित्य अत्यंत उत्तम दर्जाची आहे. मग त्या ठिकाणी भिंत असेल, प्रवेशद्वाराच्या कमानी असतील, तर या सर्वांची मापे अगदी बिनचूक आहे की नाही याची तो खात्री करून घेत असे. आणि मग आपण केलेलं प्रत्येक काम, बांधलेली प्रत्येक गोष्ट अगदी आकर्षक सफाईदार कशी असेल, कशी होईल, यासाठी तो पूर्ण खबरदारी घ्यायचा. आणि मग त्यामुळे त्याने बांधलेल्या घरांचे जे मालक असतील, ते मालक आपल्या बांधकामाच्या क्वालिटीमुळे, गुणवत्तेमुळे त्यांना खूप समाधान त्या ठिकाणी मिळायचे. नेक्स्ट पॅरेग्राफ. बिकॉज ऑफ द झील, डिलिजन्स, लॉयल्टी अँड परसिस्टन्स दॅट ही डिस्प्लेड इन हिज वर्क, द मेसन वॉज इन ग्रेट डिमांड अँड फेच्ड गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्स द मेसन हँडसमली with a very good salary. He could meet the needs of his family sufficiently without any scarcity. Friends, really the mason was working with his heart. And because of his enthusiasm, because of his interest, his hard work and his continuous effort, he was in great demand, and the contractor also get good business. The contractor gave him sufficient money as a compensation, so he could fulfill all the needs of his family without any problem. अशा प्रकारे तो गवंडी अत्यंत जीव ओतून कठीण असं परिश्रम करून अगदी आनंदाने प्रत्येक घराचं काम तो करीत असे. मग असा हा त्याचा उत्साह, त्याची मेहनत, त्याच्या कामातील सातत्य हे सगळं बघून या गवंड्याला खूप मागणी असायची, की कारण त्याचं काम हे उच्च दर्जाचं असे. आणि दुसऱ्या बाजूला आणि या गवंड्याच्या कामामुळे त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे, कंत्राटदार आहे, त्याला देखील चांगला धंदा मिळायचा, त्याचाही व्यवसाय चांगला त्या ठिकाणी जोरात चाललेला असायचा. आणि मग त्या बदल्यामध्ये हा कॉन्ट्रॅक्टर त्या गवंड्याला उत्तम असे पैसेही देत असे, उत्तम असा मोबदला देखील द्यायचा. आणि या पैशामुळे तो आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा कोणत्याही प्रकारे अडचण न भासवता तो आपल्या गरजा त्या ठिकाणी सहजपणे भागवू शकत होता. एकंदरीत आपल्या कामामुळे त्याला त्या ठिकाणी त्याच्या आयुष्यामध्ये खूप समाधान होतं, त्याचं कुटुंब देखील खूप आनंदी होते. न्यू वर्ड्स. मेसन. मेसन मीन्स वन हू बिल्ड्स with stone, brick, cement, etc. Gavandi. Straw. Straw means made great effort, etc. Satat jhatne. Dedication. Committed to task or purpose. Dedication means nishtha. Appeal. Appeal means attractive, akarshak. Zeal. Great enthusiasm and energy in one's effort. Jhil means utsaho. Diligence. Constant careful efforts. Mehnat. Persistence. Continuous efforts. Chikati. Recompensed. Money given for work done. Mobadla deni. Next paragraph. The mason thus continued working with great devotion for many years till he became a grandfather.
Then he decided that it was time to retire and spend time playing with his grandchildren. Being a firm-minded person, he informed his contractor of his decision to retire from his house building. The contractor was very disheartened to lose such an excellent workman and urged the mason to continue his job, but to no avail. The mason had made up his mind and refused to carry on. Friends, in this way, the mason worked for many years with great interest and devotion till he became grandfather. Then he decided to retire himself from his work and spend his remaining time with his grandchildren. The contractor became very sad after listening to the decision of the mason, because he knew that he was missing an excellent workman. So he requested him to work further, but it was of no use. The mason was firm on his decision. विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारे अनेक वर्ष त्या गवंड्याने अगदी एकनिष्ठपणे, अगदी जीव ओतून त्याने काम केले, अगदी आजोबा होईपर्यंत. नंतर मात्र त्याने असं ठरवलं की आपण आपल्या कामातून निवृत्त व्हावं आणि आपला उर्वरित वेळ आपल्या नातवंडासोबत खेळण्यामध्ये व्यतीत करावा असं त्याने ठरवलं. आणि मग त्याचा हा निश्चय, त्याचा हा निर्णय त्याने आपल्या कंत्राटदाराला सांगितला, कॉन्ट्रॅक्टरला सांगितला. हे ऐकताच तो कॉन्ट्रॅक्टर मात्र खूप निराश झाला, दुःखी झाला, कारण तो आता एक उत्कृष्ट असा कारागीर गमावणार होता. आणि म्हणून त्याने त्या गवंड्याला पुन्हा विनंती केली की बाबा रे, तू काम सोडू नकोस. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही, कारण तो गवंडी मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता. आणि म्हणून त्याने त्या कॉन्ट्रॅक्टरला काम करण्यास सपशेल नकार दिला. फ्रेंड्स, आय थिंक यू आर एन्जॉईंग द स्टोरी. वी विल लर्न द रिमेनिंग पार्ट ऑफ द स्टोरी इन नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर फ्रेंड्स. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.